छपरावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा तिसरा उपप्रकार, ज्या सोसायट्यांच्या परिसरामध्ये विहीर आहे या विहिरीच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त पाणी भूजलामध्ये रूपांतरित करू शकणार आहोत. इथे आपल्याला एक मोठा फायदा आहे सोसायट्यांना की साधारणपणे 3000 चौरस मीटर क्षेत्रापर्यंत पडणारं पावसाचं पाणी आपण एकत्रित आणून ते पाणी आपण या फिल्टरच्या माध्यमातून, म्हणजे ज्याला आपण फिल्टर मीडिया असं म्हणतो, त्यांच्या माध्यमातून आपल्याला विहिरीमध्ये सोडता येणार आहे. पुन्हा याच्यामध्ये 3 निकष कोणते, तर 3000 चौरस मीटरपर्यंतचं क्षेत्रफळ जर असेल तर नक्की आपण घेऊ शकतो या सोसायटीमध्ये रूपटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम. दुसरा निकष महत्त्वाचा म्हणजे काय आहे की पाऊस हा साधारण 800 मिलीमीटर, काय त्याच्यापेक्षा थोडं जास्त असला तरी चालू शकणार आहे. आणि तिसरा, विहिरीची जी क्षमता आहे ती क्षमता कितीही जरी असली तरी विहिरीतनं पाणी साधारणपणे आपल्याला 5 ते 10 लिटर प्रतिसेकंद या वेगानं मिळत असतं, त्यामुळे त्या विहिरीची ग्रहण करण्याची क्षमता चांगली असते. त्यामुळे ते पाणीसुद्धा आपण त्या विहिरीमध्येसुद्धा आपण चांगल्या प्रकारे पाणी शुद्ध स्वच्छ निर्जंतुक करून भूजलामध्ये आपण मुरवू शकणार आहोत. 3 टँक सिस्टीम आपण याच्यामध्ये प्रपोज केलेली आहे. ती कशासाठी प्रपोज केलेली आहे, कारण इथे आपण जास्त क्षमतेचं पाणी आणणार आहोत म्हणून आपण इथे 3 टाक्या याच्यामध्ये सुचवलेले आहे. पहिली प्रक्रिया तीच आहे की साधारणपणे छपरावर पडणारं पावसाचं पाणी सेटलिंग चेंबरमध्ये आणायचं आहे, आणि सेटलिंग चेंबरनंतर आपण एक ग्रेव्हल चेंबर दिलेलं आहे की ह्या ग्रेव्हल चेंबरमध्ये काय होणार आहे की जी काही धुलीकण असतील समजा, किंवा त्याच्याबरोबर धुलीकणाबरोबर काही बारीक अशी वस्त्रगार मातीसुद्धा आलेली असू शकते, तर ती त्या ग्रेव्हल चेंबरमध्ये अडेल आणि त्यातनं पाणी जवळपास 70 ते 80% किंवा 90% स्वच्छ होणार आहे. आणि ते स्वच्छ झालेलं पाणी आपण आडवे पाईप्स टाकून तिसऱ्या चेंबरमध्ये, ज्याला आपण थोडंसं पायऱ्यांचा आकाराचं, म्हणजे ज्याला आपण स्टेप चेंबर असा प्रकार दिलेला आहे, त्या आकारामध्ये आणायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, पुन्हा तोच फिल्टर मीडिया दिलेला आहे, पण तिथे आपण वाळूचा थर जरा जास्त दिलेला आहे, तुलनेने ज्याला आपण चाळ म्हणतो ग्रेव्हल म्हणतो तो कमी आहे. आणि सगळ्यात कमी आपण पेबल ठेवलेला आहे, म्हणजे गोल गोटे ज्याला आपण म्हणतो ते आपण सगळ्यात कमी ठेवलेले आहे. आणि त्यातनं आपल्याला जो पाईप आहे तो एक आडवा पाईप विहिरीला एक छिद्र करायचं आहे, आडवं होल करून किंवा आडवं बोअर करून, आणि त्यातनं ते पाणी आपल्याला पूर्ण पाईप हा विहिरीतील पाण्याच्या पातळीपर्यंत किंबहुना खाली सोडता आला तर खाली नेऊन सोडायचं आहे, जेणेकरून असे जेव्हा पाणी वरतून पडत असतं विहिरीमध्ये तेव्हा विहिरीत साधारणपणे टर्ब्युलंट फ्लो निर्माण होण्याची शक्यता आहे आणि विहिरीमध्ये सुद्धा खाली असलेला गाळ उठण्याची शक्यता आहे. म्हणून पाणी शक्यतो पूर्ण पाण्याचा जो थर विहिरीत उपलब्ध असतो त्यात नेऊन पाणी सोडायचं आहे. आता याच्यामध्ये परत पुन्हा तीच आपण व्यवस्था सुचवलेली आहे की जास्त पावसाचं पाणी आलं तर आपला ट्यूबवे वॉल ओपन करायचा आहे. विहिरीत समजा पाणी वर यायला लागलं तर आपण त्यासाठी जे चेंबर दिलेले आहेत तिथेसुद्धा ट्यूबवे वॉल दिलेले आहेत, ते भराभरा उघडे करायचे, जेणेकरून हे पाणी विहिरीत जाण्याऐवजी ड्रेन चेंबरला मिळण्याची व्यवस्था होईल. सगळ्यात मोठी काळजी अशी घ्यायची आहे की शक्यतो पहिलं पावसाचं पडणारं पाणी विहिरीत येऊ द्यायचं नाही. दुसरी महत्त्वाची काळजी याची अशी घ्यायची आहे की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाणी आणायचं आहे, कारण विहिरीमध्ये 2 गोष्टी आपल्या याच्यातनं साध्य होतात. एक, पहिली गोष्ट, जलधाराचं पुनर्भरण तर होतं कृत्रिमरित्या, दुसरं साठवण क्षमतासुद्धा विहिरीची जास्त असते. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं आहे की ते टाक्यासारखंसुद्धा विहीर काम करत असतं, त्यामुळे ती काळजी असल्यामुळे पाणी निर्जंतुक स्वच्छ होईल. आणि त्याच्यामध्ये आपण जो चारकोलचा थर दिलेला आहे तो अनिवार्य आहे, त्याची जाडी इथे आपण वाढवली आहे मुद्दामून, ती मात्र काळजीपूर्वक लक्षात ठेवायची आहे, कारण हे पाणी बऱ्याच ठिकाणी पिण्यासाठीसुद्धा वापरलं जातं. विशेषतः घरांमध्ये आपण जेव्हा त्याचा इतर उपयोगासाठी पाणी वापरतो तर त्याची चूळ भरतो, ब्रश करताना वापरतो, मग त्यावेळेला जर आपण हे पाणी वापरत असू तर ते पाणीसुद्धा निर्जंतुक आहे याची खात्री करायची आहे. म्हणून मग पुनर्भरण करण्यापूर्वी पाण्या विहिरीच्या पाण्याची गुणवत्ता तपासायची, पुनर्भरण केल्यानंतर
सुद्धा म्हणजे ते करत असताना, चालू असताना, साधारण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ती प्रक्रिया चालू असताना सुद्धा एक करायची आणि ती संपल्यानंतर सुद्धा करायची, म्हणजे जेणेकरून आपली खात्री होऊन जाईल की आपलं पाणी निर्जंतुक आहे, म्हणजे जीवाणू विषाणू रहित आहे याची काळजी खात्री आपल्याला करून घेता येते. अशा माध्यमातनं विहिरीद्वारे जास्तीत जास्त प्रमाणामधलं पाणी, छपरावर पडणारं पावसाचं पाणी आपण विहिरीच्या माध्यमातनं जलधरामध्ये रूपांतरित करू शकतो. माझी सगळ्या सोसायट्यांना विनंती आहे, ज्यांच्याकडे विहिरी असतील, अगदी डोळे मिटून आपण कृत्रिमरित्या भूजल पुनर्भरणाचा हा प्रयोग करावा.